राज्यातील अनेक रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा इचलकरंजी मध्ये शहरातील एका रुग्णालयात जात असताना रुग्णवाहिकाच बंद पडली त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टरांवर गाडीला धक्का देण्याची वेळ आली राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना आपत्कालीन वैद्यकीय रुग्णसेवा सुरू करण्यात आली बीव्ही जी या कंपनीकडून या योजनेअंतर्गत रुग्णवाहिका सेवा देण्यात येते या सेवेमुळे राज्यातील अनेकांना मरणाच्या दारातून परत आणणं शक्य झालंय आतापर्यंत अनेकांसाठी वरदान ठरलेल्या या सेवेचा इचलकरंजीतील एका अत्यवस्थ रुग्णाला उपचारासाठी दाखल करत असताना मात्र विचित्र अनुभव आला या रुग्णाला उपचारासाठी नेलं जात असताना रुग्णवाहिकाच रस्त्यात बंद पडण्याचा प्रकार घडला यामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडाली रुग्णाच्या नातेवाईक आणि डॉक्टरांवर रुग्णवाहिकेला धक्का देण्याची वेळ आली बी व्ही जी कंपनीकडून आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीनं राबवलेल्या या योजनेकडं अलीकडच्या काळात दुर्लक्ष केलं जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे आज इचलकरंजीमध्ये दुर्दैवानं त्याची प्रचिती आली कंपनीकडून रुग्णवाहिकांच्या दुरुस्तीकडं लक्ष दिलं जात नसल्याचं यातून दिसून येत आहे आत्तापर्यंत लाखो लोकांना नवजीवन दिलेल्या या सेवेकडं बी व्ही जी कंपनीचं दुर्लक्ष होणं हा धक्कादायक प्रकार आहे